पेट्रोड परिसरातील अश्वानी मंदिर येथील रहिवासी किरण गुंजा यांची दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट समोर सायंकाळी भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून मयत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. सन 2018 साली किरण गुंजा याच्या लहान भावाचा देखील खून करण्यात आला होता. मृत किरण गुंजा हा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता तर पेठ रोडवरील शनी मंदिर नवनाथ नगर येथील रहिवासी असल्याचे समजते. 3 ते 4 जणांनी हल्ला केल्याचे समजते. या हल्लेखोरांच्या मागावर पोलिसांनी जवळपास 5 ते 7 किलोमीटर पाठलाग केला असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम सुरू आहे. त्यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ, अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. एनसीएमएससाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.